अधिकाऱ्यांना अखेर यश आले. वर्दळीच्या परिसरात बिबट्या शिरल्याचे कळताच सकाळपासूनच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर बिबट्याला भूल देऊन जेरबंद करण्यात आले. कोरमगोळमध्ये पहाटे बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर मॉलमध्ये बिबट्या बाहेर पडल्यावर अखेर ठाण्यातील सत्कार रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये तो बिबट्या शिरल्याचे सीसीटीव्ही कैद झाल्यानंतर वनविभागीय अग्निशमन दल पोलीस हे घटनास्थळी दाखल होत हॉटेलमधील सीसीटीव्हीच्या सहाय्याने त्याच्यावर नजर ठेवली जात होती. राजेंद्रला कॉल दे, त्याला सांग कुठच्या कोणाला खाली अलाव करू नकोस. तुझ्या त्या एटीएम नको देऊस. चव्हाण चव्हाण कुठल्याही स्टाफला खालती येऊन देऊ नका. तो भिवंडा इलेक्ट्रॉपिकला कुठल्याही स्टाफला खालती येऊन देऊ नका. अखेर वनविभागीय अधिकाऱ्यांनी बिबट्याला डार्टच्या सहाय्याने विशुद्ध करत जेरबंद केले. खालून बदल करायला लागतो त्याला, थोडीशी खालून प्रेस करायला लागतो. दरम्यान बिबट्या आल्याचे वृत्त ठाण्यात वाऱ्याच्या गतीने पसरल्याने त्याला बघण्यासाठी सत्कार हॉटेल परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. Thank you.